सणांचा उत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव 2024 ची घोषणा माननीय खासदार नितीन गडकरी यांच्याद्वारे करण्यात आली आहे. 13 ते 22 डिसेंबर दरम्यान 9व्या पर्वाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. वातावरणात गारवा जसजसा वाढू लागतो तशा खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उबदार आठवणी ताज्या होऊ लागतात. यावेळेसचा डिसेंबर महिन्यातला गारवा देखील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी चांगलाच रंगदार ठरणार असून आपल्या आठवणीत कायमचा कोरला जाणार आहे. यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन येत्या 13 ते 22 डिसेंबर दरम्यान हनुमान नगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले आहे. सकाळ व संध्याकाळ अशा 2 सत्रात होणाऱ्या या महोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची भरगच्च मेजवानी नागपूरकरांना मिळणार असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारासोबतच स्थानिक कलाकार देखील या मंचावर आपली कला सादर करतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 8 वर्षापूर्वी म्हणजे 2017 साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. यंदाचे हे महोत्सवाचे 9वे पर्व आहे. वर्षागणित त्याचे स्वरूप अधिक भव्य होत असून त्याची ख्याती देशभरात पसरली आहे. इतर खासदारांसाठी प्रेरणादायी ठरलेला महोत्सव यंदा नवनवीन कार्यक्रमाची शृंखला घेऊन येत आहे. दरवर्षीचं आयोजन आपलं ग्रँडच असतं, एकही वर्ष असं नाही. याचं कारण माननीय नितीनजींचा कन्सेप्टच आहे, जे करायचं ते भव्य करायचं, ते सुंदर करायचं, ते चांगलं करायचं, अधिकाधिक उत्तम करायचं. यंदाचं वैशिष्ट्य काय म्हणाल नेमकं? यंदाचं वैशिष्ट्य असं आहे की यावेळेस डॉक्टर कुमार विश्वास यांचं 3 दिवसाचं जे आयोजन केलेलं आहे अपने अपने राम, असं सलग 3 दिवसाचं आयोजन आपण याच्या आधी कधी केलं नाही ते केलेलं आहे. दुसरं, वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने जे रिंगणाची जी कल्पना घेतलेली आपण ती यावेळेस एक विशेषता आहे. पासेसची खूप मारामारी असते, लोकांची खूप तक्रार असते, कसं नियोजन केलं आहे? असं आहे, पासेसची मारामारी नसते, आम्ही मॅक्सिमम लोकांकडे पास पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर आम्ही ग्राउंडवर देखील त्या दिवशी सकाळी पासेसचं डिस्ट्रीब्युशन करतो. आता यावेळेस QR कोडच्या माध्यमातून QR कोड स्कॅन करून तुम्हाला डायरेक्ट पास काढता येणार आहे. फक्त याच्यात कंडिशन एकच असते, ग्राउंडची क्षमता लक्षात घेता आपल्याला 1 तास आधी ग्राउंडमध्ये येऊन पास जरी असला तरी बसायला पाहिजे आणि लोकल कलाकारांच्या कलेचा अनुभव आस्वाद घ्यायला पाहिजे. लेट झालं तर मग अडचण निर्माण होते.